की कोणानंतर बोलायचं असेल. नवलेंना हे कमेंट मान्य आहे का की शेतीसाठी काहीच नाही हे त्यांना मान्य नाही गज केलं. हे बघा, मागच्या याच्यामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं की आम्ही आता फार्मर प्रोड्युसिंग ऑर्गनायझेशन स्थापन करणार आणि त्यातून मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात निधी आणणार. आपण त्याचा रिव्ह्यू घ्या. ज्या फार्मर प्रोड्युसिंग ऑर्गनायझेशन महाराष्ट्रात निर्माण झाल्या त्यापैकी सरकारची आकडेवारी आहे 80% फार्मर प्रोड्युसिंग ऑर्गनायझेशन ह्या निष्क्रिय आहेत. कारण त्यांना भांडवलच दिलं गेलं नाही, ट्रेनिंग दिलं गेलं नाही, काहीही केलं नाही. स्थापन केल्या, आता परत ते म्हणतायत की आम्ही त्याला आता प्रोत्साहन देणार आणि प्रशिक्षण देणार. आपल्या क्रायटेरिया असतो, पॅरामीटर्स आपण केले पाहिजे की तुम्ही घेतलेल्या शेती धोरणांचा चांगला परिणाम होतोय का. मी आपल्याला आकडाच सांगतो, मोदी सरकारच्या काळातला 2014 पासून 2021 पर्यंत 325,000 शेतकऱ्यांनी स्वतःचं जीवन संपवलंय, आत्महत्या केल्या. पॅरामीटर काय, शेतीमध्ये जर चांगल्या गोष्टी होत आहेत तर आत्महत्या कमी व्हायला पाहिजे, त्या सातत्यानं वाढत आहेत. मग आपण करत असणारे प्रयत्न आणि झालेला उपचार, हे उपचार आणि रोग यांचं काहीतरी जुळत नाहीये, हे याचं सरळ निदान आहे. आणि म्हणून आम्ही जे म्हणतोय की आत्महत्या रोखायच्या असतील तर आमच्या घामाला रास्त दाम द्या, बाकी उद्योग आम्हाला नकोत. आम्हाला जे नको आहे, तुम्ही आंब्याची झाडे लावायला लावतात परंतु कोकणामध्ये आंबा उत्पादक शेतकऱ्यांना त्यांनी तयार केलेला आंबा कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवायला पाहिजे आणि त्याच्यावर प्रक्रिया करायला पाहिजे. हा आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मूळ प्रश्न आहे. आंब्याची नवी झाडं लावणं हा आमची मागणी नाही आहे. त्यामुळे रोग आणि उपचार यांची फसगत होते आहे, ती दुरुस्त करा, अन्यथा शेती बर्बाद होईल. हे मी परत एकदा अधोरेखित करतो. याच्यावरती काही रोजगार निर्मिती कुठे होते? या बोला बोला. या प्रश्नामध्ये कोणीतरी उल्लेख केला की रोजगार निर्मिती होते. रोजगार निर्मिती कुठे होते? आधीच्या कुठल्याच योजना पूर्ण होत नाहीत. नवीन फक्त शब्दांचे फुलोरे आहेत. संस्कृत शब्द वापरले म्हणजे काय फार मोठं काय झालं असं नाहीये. मुळामध्ये आडात नाही तर पोहऱ्यातून कुठून येणार अशी परिस्थिती आहे. म्हणूनच 2022 साली शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट होईल ही घोषणाच ठरली आहे ना. किंबहुना 3,25,00,000 शेतकऱ्यांची आत्महत्या जर दुप्पट उत्पादन असतं तर झालं नसतं ना. गजके तुम्हाला यांना काउंटर करायचं. नमस्कार. या मिनलताई. माझं नाव मिनल मोहाडीकर, मी व्हाईस प्रेसिडेंट आहे MEDC ची. आणि तुम्ही दोघं जे बोललात ना त्याच्याबद्दलच मला काही उदाहरणं द्यायची. कारण महिला कधीच आत्महत्या करत नाही, महिला शेतकरी असते. तुम्ही म्हणता शेतकरी आत्महत्या करतो, शेतकरी आत्महत्या करतो. आय एम हॅपी टू से की आत्ता ॲक्च्युली पॅन्डेमिकमध्ये आमच्या महिला झिरो टू हिरो बनलेल्या आहेत. माझ्याकडे उदाहरणं आहेत. आणि पुण्याचे एक शेतकरी, नाव मी एखाद्या वेळेस विसरेन किंवा चुकून सांगेन, चुकीचं सांगेन, पुण्याजवळ तो परवा मी त्याचं स्वतः ऐकलेलं आहे. आणि माझ्याकडे तुम्ही या 5 मार्चला आत्ताच आमंत्रण देते, ते येणार आहेत शेतकरी. 100 रुपयाचं तिकीट लावून ते त्यांची शेती दाखवतात पुण्याच्या इथे. आणि नुसती नाही दाखवत, औरंगाबादमधले तुम्ही म्हणतात ना शेतकरी आत्महत्या करतात, औरंगाबादकडे जास्त करतात असं लोकं म्हणतात. तर त्यासाठी औरंगाबादच्या जवळ त्यांनी तिथले कुठलं तरी एक मोठं देऊळ होतं, मी ते पण चुकीचं नाव सांगितलं, तर देऊळाला सांगितलं तुम्ही जेवण देताना आमच्या शेतकऱ्यांच्याकडनं हे घ्या, भाजीपाला घ्या. त्यांनी सांगितलं ठीक आहे तुम्ही पाठवून द्या. त्यांनी तिथे नाही, पुण्याच्या शेतकऱ्यांनी पाठवलं नाही. त्या माणसाचं नाव खरंच काम चांगलं आहे म्हणून मी सांगते. त्यांनी तिथल्या औरंगाबादच्या 200 शेतकऱ्यांना संघटित केलं. म्हणजे करणारी लोकं करतात. तुम्ही उगीचच आत्महत्या आत्महत्या बोलू नका. फक्त इच्छा असेल तर मार्ग निघतो. दुसरी गोष्ट, एक महिन्यात तुम्ही जे मँगो मँगो म्हणालात ना, आंब्याचं क्लस्टर कोकणामध्ये रत्नागिरीत आहे. क्लस्टर फॉर्म केलं आणि एकत्र आले, कमीत कमी 20 लोकांनी एकत्र यायचं असतं. तुम्हाला स्कीम्सच माहिती नाहीत म्हणून तुम्ही हे बोलताय. मला माहितीये, मी स्कीम्सच्या वरती बोलायला मुद्दाम सांगते विनय मला बोलवावं. कारण स्कीम्स आहेत परंतु इम्प्लिमेंटेशन करणं तुमच्या हातात आहे. आणि त्याच्यासाठी कोकणामध्ये रत्नागिरीत क्लस्टर आहे, मँगो क्लस्टर. त्याचप्रमाणे नाशिकला द्राक्ष बनतात, द्राक्षाचं क्लस्टर आहे. असे कितीतरी क्लस्टर योजना आहेत पण तुम्हाला माहिती नाही. आणि सारखं आपलं आत्महत्या आत्महत्या हे चुकीचं बोलताय. अगदी मी तुम्हाला उदाहरण देईन. एक मिनिट पुन्हा उदाहरण देते. आमची महिला इथून मुंबईतून जाऊन सावंतवाडीला अडकली. अडकली का शब्द वापरते? कारण पॅन्डेमिकमध्ये ती तिकडे गेलेली होती. आणि अशा वेळेला त्या महिलेने काय केलं, तिला ज्ञान होतं, छोटीशी काजू फॅक्टरी काढली, छोटीशी. 15 लोकांना रोजगार दिला आणि आता तिची फॅक्टरी सावंतवाडीमध्ये काजूची फॅक्टरी आहे. हे पॅन्डेमिकमध्ये झालेलं उदाहरण आहे.
अशी कितीतरी उदाहरण माझ्याकडे आहेत. मी भाषण केलं तर तुम्हाला सगळ्यांनाच गप्प बसेल. उत्तर द्यावं लागेल. उत्तर देतो. आमचं ज्ञान आपण जरूर तपासा, त्याबद्दल काही मला म्हणायचं नाही. मी शेतकऱ्याच्याच पोटी जन्माला आलो. मला मला कृपा करू. मी शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलो, 24 तास शेतीत राहतो. थांबा, मला बोलू द्या, मला बोलू द्या. आणि 24 तास शेतीत राहतो आणि शेतकरी संघटनेत आयुष्यभर काम करतो. त्यामुळे योजना आम्हाला माहीत नाही, याच्याबद्दल स्वतंत्र चर्चा होईल. हे जे काही उदाहरणं आपण देता, ही अपवादांचं ग्लोरिफिकेशन करून मूळ प्रश्न झाकण्याचा सुंदर अशा प्रकारचा पॅटर्न आहे. फार्मर्स प्रोड्युसिंग ऑर्गनायझेशनचं मी आपल्याला सांगितलं, ग्रीन हाऊसची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचं संघटन केलं आणि तुमच्याच माध्यमातून आपण प्रश्न मांडले ना. ग्रीन हाऊसची शेती करणारे शेतकरी आत्महत्या करण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत. शेतकरी महिलांबद्दल आपण बोललात, शेतकरी माय मावल्यांचं काय चाललंय गावामध्ये, एकदा कृपा करून आपण पण येऊन बघा. त्यांचं आम्हीच एकदा ऑर्गनाईज केलं, आत्ता HB% कॅल्क्युलेट करण्याचं, त्यांच्या रक्ताचं प्रमाण तपासण्याचं. शेतकरी महिला आत्महत्या करत नाही, परंतु त्यांचं रक्ताचं शोषण जे होतं या व्यवस्थेकडून, ते पुरुष शेतकऱ्यांपेक्षा जास्त आहे. त्यांचं शोषण ह्याला कुठेही सीमा नाही. इतकं नरक यातना आमच्या शेतीतल्या महिला भोगतायत. आमच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या महिलांचा गाय गोबरमध्ये त्यांचं संबंध आयुष्य नरक झालेलं आम्ही आमच्या डोळ्यानं पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे शेतकरी माया मावल्यांच्या व्यथा ह्या पराकोटीच्या आहेत. एखाद्या महिलेला काहीतरी व्यवस्थितपणाने तिनं काही केलं, तिला सलाम, तिच्याबद्दल आभार. परंतु तिच्यावरून सबंध शेतकरी महिलांचं जीवन सुखी झालंय असं कृपा करून आपण मांडू नका, ते मान्य होणार नाही.